अशा करते मी प्यानू, अशा करते प्यानू, जिगुली माझी बेब्या. अच्छा अच्छा उठल्यावर सगळ्यात पहिलं काम करतो तर अनायाचं डायपर चेंज करणं. आणि अनाया खूप हॅपी हॅपी असते. सगळ्यात आधी तिच्याशी थोडंसं खेळायचं, मग तिचं डायपर चेंज करून द्यायचं. आणि यावेळी मी डायपर तिला आवर्जून घालते, कारण मला तिचा बॉडीचा टाईम माहिती झालेला आहे. तर ती अराऊंड 11 o'clock एकतर पोटी करते किंवा इव्हनिंगला करते. ह्या दोन वेळी मी तिला आवर्जून डायपर्स घालते. तर तिला मी डायपर फ्री टाइम पण देते, इन बिटवीन मध्ये थोडासा देईल तेव्हा तुम्हाला कळेलच. बट जेव्हा मला माहिती आहे की ती आता पॉटी करू शकते त्यावेळी तिला मी आवर्जून डायपर घालते. सो आता अनया आणि मी उठून गेलेलो आहोत. आधी डायपर चेंज झाल्यावर तिला फीड करते, कारण तिने लास्ट फीड 1-7 दरम्यान घेतलं असतं किंवा 6-7 घेतलेलं असतं. मग आता 9 वाजलेले आहे. आम्ही दोघी रोज सकाळी 9 उठतो, कारण माझी झोप होत नाही, खूपदा उठावं लागतं त्याच्यामुळे रात्री. आणि म्हणून मी 9 उठते, ती पण 9 उठते. आमचा हा शेड्यूल होऊन गेलेला आहे. तोपर्यंत रोशन जिमवरून येऊन जातो आणि मग आता मी तिला फीड करणार. हिला फीड करून झालं की त्यानंतर मी स्वतः फ्रेश होऊन आम्ही ब्रेकफास्ट अँड चहा वगैरे घेतो आणि मग दिवसाची पूर्ण सुरुवात होते. आणि मग अनायाचं फीड झालं की मी करते थोडीशी साफसफाई. जेवढं बेडरूममध्ये राडा पडलेला असेल तो सगळा क्लीन करते आणि अनाया इथे खेळत असते. आणि ती मला बघून खूप एक्साइटेड होते की ही काय करताय असं. तिला खूप मज्जा येते आणि ती मला बघत असते कंटिन्यू. आणि यानंतर असतो तिचा फ्लो टाईम, कारण बेडवर पूर्ण वेळ तिला ठेवू शकत नाही. आता ती क्रॉल करायला लागलेली आहे. तर बस इथनं मी बाहेर निघाले की तिला मी टाकते चटईवर आणि तिला फ्लो टाईम देते. आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. 1-3 नंतर तुम्ही बाळाला फ्लो टाईम दिलाच पाहिजे. आणि हा अनुसा एक स्पेशल ड्रॉअर आहे. सगळ्या तिच्या गोष्टी इथे मी अरेंज करून ठेवते आणि तिचे असे कपडे तिचा ड्रॉअर मी एक व्यवस्थित सेग्रिगेट करून ठेवलेला आहे. तिचे हे बाहेर जायचे कपडे इथे घरात घालायचे असतात. एका याच्यामध्ये तिचे शूज असतात. तिचे जे बीब्स आहेत ते मी वेगळे ठेवते. त्यानंतर इथे तिचे खूप सारे डायपर्स ठेवते काढून वेगळे. इथे तिचे सॉक्स वगैरे असतात. आणि इथे तिचे थोडेसे जे मोठे कपडे होतात म्हणजे थोडे दिवसांनी मला ते यूज करायचे ते असं व्यवस्थित मी अरेंज करून ठेवते. आणि जसं लागलं मग मला इझिली इथनं घेता येतं. तर हा एक अनुचा स्पेशल ड्रॉअर मी करून ठेवलेला आहे. आणि हा सगळ्यात बेस्ट टाईम आहे अनुचा. तिला मी हे करताना खूप आवडते. घडी करताना तिला काहीतरी वेगळं वाटतं की मम्मा काहीतरी करतीये आणि तिला फार आवडते. तर रोज मी तिच्या समोरच अशी घडी करते. आणि हे आपल्या नानूचं ब्लँकेट. आणि तिचे असे टॉईज मी बेडवरच पडलेले ठेवते म्हणजे ती थोडीशी एंगेज राहते खेळताना. तर असे इथे हे पडलेले असतात. ओके, सो लेट्स गो नाव. आता फीड करून 10 झालेले आहेत आणि अनायाला जेवढ्या वेळा आठवेल मला दिवसात ना तेवढ्या वेळा मी पाणी देत असते. तर एकदा आता पाणी देऊन देऊया. आणि मग येतो अनायाचा फ्लोर टाईम. म्हणजे मला पण माझी कामं खूप इझिली करता येतात. मग आता मी अनायाला इथे फ्लोरवर टाकते. चलो बेटू, चला 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 चला.
नायाला देतो आपण नायाचे टॉईज, हो ना? कुठे नायाचे टॉईज? सारे टॉईज. नायाला खूप सारे टॉईज द्यायचे, म्हणजे ती एकटी एकटी आपली खेळते. लगेच चटईच्या बाहेर यायचं आणि नजर चुकली आपली की खालचं चाटायचं. तर एकदा बाळ क्रॉल करायला लागलं की त्यांच्यावर फार लक्ष ठेवायला लागतं की ती चटईच्या बाहेर येते आणि चाटायला लागते. तर मला कंटिन्यू तिच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. अनु अनु खायचं नाही भेटू दे. नो 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 नाही घालू तोंडात. तर सर्वात आधी किचन मध्ये आल्यावर माझं काम असतं की मी अनायासाठी पाणी गरम करते. तर डॉक्टरांनी तिला सांगितलेलं आहे आता पाणी द्यायला. 5.5 महिन्याची झाल्यापासून आम्ही तिला जेवण आणि पाणी देतो आहे. 2 वेळी आम्ही तिला सॉलिड्स देतो आहे ॲज सजेस्टेड बाय डॉक्टर. तर पाणी आपण जेवढं जास्ती देऊ तेवढं चांगलं असं डॉक्टरांनी सांगितलं. तर मला जेव्हा किंवा आठवण येईल तेव्हा मी तिला बॉटलने पाणी देते. ॲक्च्युली डॉक्टरांनी सांगितलं स्पून आणि वाटीत पाणी घेऊन द्यायचं, बट ते थोडं डिफिकल्ट होत आहे कारण ती खूप सांडवते आणि पिते कमी. मग त्यापेक्षा बॉटलने देणं मला जास्ती सोयीस्कर वाटतं. ॲक्च्युली बॉटलने देण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, फक्त एवढंच आहे की त्यांना सवय नको लागायला त्या गोष्टीची, एवढाच एक कन्सर्न असतो. तर ते आता बघूया पुढे सवयीचं काय ते. पण आता सध्या मी तिला बॉटल हे पाणी देते. तर सर्वात आधी मी तिच्यासाठी पाणी उकळवून घेते, ते पाणी थंड होऊ देते आणि मग त्यानंतर दिवसभर तिला बॉटलमध्ये भरून ते पाणी देते. तर दिवसाचं सगळ्यात पहिलं काम म्हणजे तिच्यासाठी पाणी गरम करणे. आणि हो, तिच्यासाठी मी थोडं जास्तीच पाणी गरम करते, म्हणजे तिच्यासाठी जे काही फूड मी दिवसभरात बनवणार आहे ते पण मी उकळलेल्या पाण्यानेच बनवते. तिचं पाणी एक सेपरेटच ह्या याच्यामध्ये ठेवते, म्हणजे आपलं नॉर्मल पाणी घ्यायला नको. आणि मी पाणी फुटलं तर खूप लोकांनी विचारलं की बिस्लरीचं पाणी वापरता का की नॉर्मल. तर फिल्टरचं घरात जे पाणी आम्ही पितो तेच पाणी तिच्यासाठी उकळून आम्ही वापरतो. आणि आता तिचं होते तिकडे पाणी उकळते, तेवढ्या वेळात मी माझं नाश्त्याचं रेडी करते. तर आता पोहे बनवणार आहे मी आणि त्याचबरोबर चहा. तर चला सुरुवात करूया. आणि इथे अनायाचं पाणी उकळून रेडी आहे. इतकं जास्ती पाणी मी उकळून घेते, जेवढं जास्ती उकळून घेतलं तेवढं चांगलं असं मला वाटतं. तर हे पाणी आता थंड व्हायला बाजूला ठेवून देते. तर इथे पोह्यांची सर्व तयारी झालेली आहे, सोबतच मी चहा पण उकळायला ठेवलेला कारण आम्हाला खूप उकळलेला चहा लागतो. आणि पोहे झाले की लगेच मग चहा प्यायला मिळायला हवा म्हणून आधीच मी इथे चहा उकळायला ठेवून देते. रोशन इथे अनायासोबत खेळतो आहे, तर आम्हाला जेवढा जास्ती वेळ तिला देता येईल तेवढा जास्ती वेळ आम्ही देतो. तर रोज जितका वेळ त्याला पॉसिबल असेल तो तिच्याशी खेळतो. मला तर जेवढा वेळ तिला देता येईल मॅक्सिमम मी तिलाच देते असं म्हणू शकता. पोहे इथे रेडी झालेले आहेत, आता मी सर्व करणार आणि अनायासोबतच बसून आम्ही खातो. चहा अजून उकळायचाच आहे, तो उकळतो आरामात जोपर्यंत आमचे पोहे खाऊन होणार. आणि आमचे गरमागरम पोहे इथे रेडी आहे. तर आता अनायासोबत बसून आम्ही नाश्ता करणार आहे. आणि आजकाल असा प्लेटवर हमला असतो डायरेक्ट, तर तिच्यासोबत बसून खायचं म्हटलं म्हणजे खूप जपून राहावं लागतो. असा प्लेटवर हमला असतो. ओ नो बेटू नो, दिस इज नॉट फॉर यू. आणि मग असं आमचं काम वाढतं, प्लेटवर हमला करू द्यायचा आणि मग तिचे हात पुसून द्यायचे. आणि इथे आमचा चहा पण रेडी आहे, नाश्ता झालेला आहे. चहा घेऊन घेऊया आणि मग पुढच्या तयारीला लागूया. नानो काय झालं बेटू, काय झालं?
खायची आपल्याला. तर आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि अराउंड 10:30 पर्यंत आमचा ब्रेकफास्ट होऊन जातो रोज. अँड त्यानंतर मी घेते अनायाची मसाज करायला, कारण फार वेळ करता येत नाही. त्यानंतर तिला आंघोळ पण घालून जेवण करून मला झोपायचं असतं, त्यामुळे मी लवकरच सगळी कामं आटपते. ब्रेकफास्ट झाल्यानंतर स्वयंपाकासाठी मावशी येतात आणि त्या स्वयंपाक करून जातात. स्वयंपाकाचं टेन्शन नाही. पहिले मी इला रेडी करते, मालिश करते, जे आंघोळ करते मी आंघोळ करते, आणि आम्ही सगळी रेडी झाल्यावर मग मी तिचं फूड कुक करते, जे काही तिला द्यायचं आहे, आणि लगेच तिला जेवायला देते. आणि जेवण झालं की मग ती आरामात झोपते. तर पुढचा शेड्यूल काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. आता पहिले आपण तिची मसाज करून घेऊया. आणि अनाया मसाज करताना खूप एन्जॉय करते, ती छान एन्जॉय करून मसाज करते, तिला फार आवडते. आणि मला असं वाटतं आपण जेव्हा बाळाची मसाज करतो तेव्हा त्यांच्याशी बोलत करायला पाहिजे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे. हा वेळ त्यांना आपण पूर्णपणे द्यायला पाहिजे, म्हणजे तेवढाच इंटरॅक्शन टाइम वाढतो. ते स्वतः सुद्धा खूप इंटरॅक्टिव्ह होता. तर अनाया अशी माझ्याशी कंटिन्यू बोलत असते, हो ना बेटू? हाँ, इट्स आवर टाइम, हो ना? आणि मसाज कशी करायची बाळाची यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. जर तुम्हाला घरी मसाज करायला जमत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा, तुम्हाला खूप कॉन्फिडन्स येईल तो व्हिडिओ बघितल्यावर. आणि तुम्ही स्वतःच तुमच्या बाळाची मसाज करा. आणि मला असं वाटतं की आईने स्वतः बाळाची मसाज केली पाहिजे, कारण हा वेळ आपल्याला आपल्या बाळाला देता येतो, त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येतं, त्यामुळे एक बाळामध्ये आणि आईमध्ये बॉन्ड बनतो. तर पहिले 2 महिने ठीक आहे की मसाज बाळाची करणं थोडं डिफिकल्ट होते, कारण खूप नाजूक असतात ते, त्यामुळे आपल्याला घ्यायला जमत नाही. आणि सी सेक्शन झालेलं असतं मॅक्सिमम वेळी, तर आपली पण तेवढी छान परिस्थिती नसते की आपण बाळाला हँडल करू शकू. तर मग 2 महिने ठीक आहे, पण एकदा बाळ 2 महिन्याचं झालं की आपणही थोडे ओके होऊन जातो, आणि त्यानंतर आपण बाळाची मसाज स्वतःच केली पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही जर मसाज करायला भीत असणार तर माझा एकदा मसाजचा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला मसाज करणं खूप सोपं वाटेल. हे अनायाची आंघोळ झालेली आणि अनाया आता थोडीशी क्रँकी झालेली. रोज तिला थोडंसं पुसताना रडायला येतं आणि तिला रोज डॅडी रेडी करून देतात, कारण मी ओली झालेली असते. मग मी लगेच आंघोळ करते, तोपर्यंत अनाया रेडी होऊन जाते. मसाज नंतर आम्ही लगेच तिची आंघोळ करतो. नानू काय झालं बेटू? नानू. आणि मग इथे डॅडा तिला मस्तपैकी रेडी करून देतात, तिला छान फ्रेश वाटतं आंघोळ झाली की. आंघोळ झाल्यानंतर तिला जाम झोप आली होती आणि ती झोपून गेली. ॲक्च्युली ती एक मध्ये नॅप घेतेच, एक 15-20 मिनिटचा छोटासा नॅप असतो तिचा, ती फ्रेश होऊन जाते. आणि आज वीकेंड असल्यामुळे आम्ही तिला जवळ घेऊन, रोशन तिला जवळ घेऊन झोपवतो आहे. असं एरवी होत नाही, वीकेंडला तिचे जास्ती लाड होतात म्हणून तिला जवळ घेऊन झोपवलं जात आहे, नाहीतर मग स्वतः ती आपली आपली झोप. आणि तिला इतकी झोप आली होती की चटईवरच पालथी पडून ती झोपलेली आहे आता डायरेक्ट. ती झोपेतून उठेपर्यंत तिच्यासाठी आता मी जेवण रेडी करून ठेवणार आहे. तर मी आज बनवते आहे मुगाच्या डाळीची खिचडी तिच्यासाठी. तर त्यामध्ये मी थोडेसे वेजीज पण ॲड करत असते की खिचडी हेल्दी बनावी म्हणून. आता मी इथे घेतलेला एक छोटासा गाजर, तो छिलून घेतला आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतला, इतका गाजर मी त्यामध्ये टाकणार आहे. इथे घेतली 1.5 चमचा मुगाची डाळ, बिना छिलक्याची डाळ घेतली म्हणजे छिलका अडकण्याचं टेन्शन नाही. त्याचबरोबर 1.5 चमचा तांदूळसुद्धा घेतलेले आहे, हे छान धुवून घेणार मी आता. आणि यामध्ये घालणार ते कापून ठेवलेले गाजर. मग त्यानंतर एक लसणाची कळी मी त्यामध्ये घातली, चिमूटभर हळद मी घातली आणि यात पाणी भरपूर घातलेलं आहे. त्यानंतर हे शिजण्यासाठी मी ठेवणार कुकरमध्ये आणि 3 ते 4 चांगल्या शिट्ट्या येऊ देणार. कुकर थंडा झाला की ते मग खोलायचं आणि अनायाला स्मॅश करून सर्व्ह करायचं. अनायासाठी आपण इथे जेवण ठेवलेलं आहे, कुकर लावलेला आहे, कुकर लगेच रेडी होईल. आणि इथे अनायाची बॉटल पण प्रिपेअर करून घेऊया भरून, म्हणजे दिवसभर तिला पाणी पुरेल, पण पाणी कमी पडलं. अनायाला जाम झोप आली होती आणि ती चटईवरच डॅडाजवळ झोपून गेली होती आणि ती लगेच उठली, कारण हा नॅप छोटासा असतो. ती कधी कधी मालिश झाल्यावर घेते, कधी कधी मालिशच्या आधी घेते, किंवा मग आंघोळ झाल्यावर रेडी झाल्यावर घेते. तर हा छोटासा नॅप घेतल्यानंतर ती फ्रेश होऊन जाते आणि आता तिचं फूड रेडी झालं की आपण तिला जेवायला देऊया. सकाळचं 9 वाजताच्या फीड नंतर अनायाने काहीच खाल्लेलं नाही आहे, आता तिला जाम भूक लागली असणार आहे. सो
आता ती पोटभर जेवते. तर मी तेवढं एन्शुअर करते की तिला चांगली भूक लागावी आणि मगच तिला मी सॉलिड फूड देते. नाहीतर काय होतं, खूप वेळी मुलं खायला नाही बघत, त्यांना दुधाची सवय झालेली असते, त्यामुळे त्यांना दूध हवं हवं असं वाटतं आणि ते सॉलिड खायला नको म्हणतात. म्हणून मी हा पॅटर्न थोडा फॉलो करते की तिला चांगली भूक लागू द्यायची आणि मगच तिला जेवायला द्यायचं. दिवसातनं दोनदा तिला मी जेवायला देते आणि ती छान भरपेट खाते. झोपेतून उठल्यानंतर अनायाला थोडंसं आपण पाणी देऊया. हॅलो 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 हॅलो. जेवण करायचंय तर आपल्याला थोडंसं पाणी प्यायचं. अनायाचं फूड झालेलं आहे रेडी. तर जे गाजर होते आणि थोडीशी खिचडी आपण खूप पाणी टाकून बनवतो, त्याला छान स्मॅश करून घ्यायचं की तिला इझिली पचेल आणि मग तिला आपण ती देऊया. अशी छान एकजीव करून घ्यायची खिचडी की त्यांना खायला बिलकुल आणि पचायला बिलकुल त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून मी अशी छान स्मॅश केली, त्याच्यानंतर त्याला एकजीव करून घेते. म्हणजे पाणी पाणी वेगळं आणि खिचडी वेगळी असं नाही व्हायला पाहिजे. हे बघा खिचडी इथे छान एकजीव झालेली आहे. आता आपण एका कटोरीमध्ये काढून घेऊ. परफेक्ट कन्सिस्टन्सी जशी पाहिजे तशी बनलेली आहे. आणि आता इथे आपण अनायाच्या जेवणाची तयारी करूया. तर तिची ही चेअर मी अशी लावते म्हणजे इथे बसून आरामात मी तिला खाऊ घालू शकते आणि यावर बसणार आपली अनाया जेवण करायला. खिचडी रेडी झाली की यामध्ये टाकायचं थोडस तूप. ही मुगाची डाळ आहे तर पचायला हलकीच असते. आणि आता हे रेडी आहे अनायाला खायसाठी. थोडीशी थंडी करून घेऊया आपण. अनायाचा ड्रेस खराब होऊ नये म्हणून तिला मी बीट्स घालून देते. तर ही झाली अनायाची कम्प्लीट प्रिपरेशन जेवण करण्यासाठी. आणि हे आज आहे सॅटरडे, तर आज सॅटरडे वाला बीट्स घालून रेडी आहे अनाया. आणि खिचडी थोडीशी गरम आहे आता, तर फॅन खाली त्याला छान असं आपण थंड करून घेऊया. एकदा थंडी झाली की लगेच तिला देता येईल. जवळजवळ 11:30 ते 12 पर्यंत आमचं फूड रेडी होतं आणि 12 पर्यंत मी अनायाला जेवायला घालते. ऍक्च्युली 9 एक फीड केलं होतं, त्याच्यानंतर मी फीड केलेलं नाही. आणि आता हे 12 तिचं एक जेवण असं समजू शकतात. हो हो, देते देते देते. गे नानो नानो, आवडलं तुला? छान छान. असं छान म्हणजे नानूला जेवण भरवते आम्ही, हो ना? आणि ती एन्जॉय करत खाते सुद्धा, हो ना बेटो? मज्जा आला, मज्जा आला. अनायाला द्यायचं एक घास चिवचा एक घास काऊचा. बरं आपण पोयम कशी म्हणतो? जॉनी जॉनी एश पापा eating sugar. No papa. Telling lies. No papa. Open your mouth. Ha ha ha. Ha ha ha. But dusri gulli mhanto apan gulli mhanayachi. Twinkle twinkle little star. How I wonder what you are up above. The world so high, like a diamond. और इस तरीके से हमारा लंच हो जाता है, मतलब अनाया का लंच हो जाता है. और उसके बाद उसे गहरी नींद आती है और फिर एटलीस्ट 3 तो भी वो सोती है. तो दिन भर मेरा जो काम है वो मैं कर लेती हूँ. कभी कभी लंच के बाद वो तुरंत सोती नहीं है, तो उस टाइम मुझे थोड़ा सा फीड उसे करवाना होता है सिर्फ सोने के लिए. जैसे वो फीड पे आ जाती है वो तुरंत सो जाती है. तो ये था अनाया का और मेरा 12:30 से 1 तक का रूटीन. इसके बाद का जो भी रूटीन है इवनिंग का, वो जल्दी ही मैं नेक्स्ट वीडियो में आपके साथ शेयर करूंगी. तो तब तक के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करें ताकि जब भी मैं वीडियो डालूंगी तो आप नोटिफिकेशन मिस ना करो. हाँ, वीडियो अच्छा लगा हो तो लाइक करना बिल्कुल ना भूले. बाय बाय.